वेलकम बॅक टू माय चॅनल. आज एक चटपटीत पदार्थ इथे मी करणार आहे. त्या पदार्थाचं साहित्यही आपण इथे बघणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी ऑलरेडी केलेले आहे त्यांचे धन्यवाद. माझ्या चॅनलवरती गोड, आंबट, तिखट, व्हेज, नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. आणि तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आज आपला चटपटीत पदार्थ कुठला असणार आहे ते आपण इथे बघू. आता आपलं साहित्य बघायचं आहे. काकडी मी इथे अर्धी कापून घेतलेली आहे. एक कांदा कापून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. पांढरे वाटाणे, तर हे पांढरे वाटाणे शिजवलेले आहेत एकदम गाळ. हे बघा, तर हे पांढरे वाटाणे आपल्याला इथे घ्यायचे आहेत. थोडेसे इथे शेव लागणार आहेत, बारीक शेव. आणि काही इथे पाणीपुरीचा वापर करणार आहे. एक बटाटा मी इथे घेतलेला आहे. आणि ही जी चटणी दिसते तर ही गोड, आंबट आणि तिखट अशा तिन्ही चवीची चटणी आहे. आणि इथे पुदिना आणि एक ओली मिरची आणि थोडस कोथिंबीर घातले. तिखट पाणी ते म्हणू शकता, तर ते घेतलेलं आहे. तर आपल्याला हे सर्व साहित्य वापरून इथे बनवायचं आहे रगडा पॅटीस, जे खाऊ गल्लीमध्ये भेटतो. आणि उकडलेले बटाटे मी इथे घेतलेले आहे. सर्वात आधी मला ते बटाटे घ्यायचे आहेत. मी स्मॅश करून घेतला व्यवस्थित तरीही चालेल. किसून झालेला आहे. थोडीशी इथे हळद घालणार आहे. थोडस इथे मीठ घालायचंय. मीठ आणि हळद इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर इथे आपण मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स केलेले आहे. याची आपल्याला छान पॅटी तयार करून घ्यायची. एका पॅनवर आपल्याला पॅटी थोडीशी आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची. इथे 2 टीस्पून मी तेल घालते. आपल्याला शॅलो फ्राय करायची येते पॅटी. तेल इथे छान आपल्याला गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालेले आहे, ते इथे आपण पॅटी इथे आपल्या पॅनमध्ये टाकलेली. थोडीशी वरून इथे कोथिंबीर दुसरी साईडने पण आपल्याला छान इथे भाजून घ्यायचे. दोन्ही साईडने आपण हे बघा छान आपली पॅटी तयार करून घेतलेली आहे. व्यवस्थित कलर आपल्या पॅटीला आलेला आहे. ठीक आहे, असं त्याने बंद केला. इथे आपल्याला घालून घ्यायचा एक कांदा. इथे आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचंय. आपले शिजवलेले वाटाणे. पाणीपुरीची पुरी इथे आपल्याला घालायची आहे. तर सर्वात आधी आपण इथे पॅटी आपल्या डिश मध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपण तिथे कांदा टाकलेला आहे त्यावरती. नंतर आपण टोमॅटो घातलेला आहे. नंतर काकडी घातलेली आहे. आणि गोड आंबट आपण चटणी इथे टाकलेली आहे. आणि पुदिना आपला बारीक होत नाही. मिरची, कोथिंबीर आणि पुदिना, त्यामुळे इथे मी थोडस पाणी घालून आणि ती जराशी पातळी केलेली आहे. तर ती पण आपण इथे टाकून घेतलेली आहे या आधी. आणि नंतरही आपण आपल्या चवीप्रमाणे थोडीशी इथे ती घालून घ्यायची आहे. इथे आपली चटपटीत गोड आंबट रगडा पॅटीस तयार झालेला आहे. तर इथे चटण्यांमध्ये आपण थोडं थोडं मीठ घातलेलं होतं. पॅटीमध्ये पण थोडस मीठ वापरलेलं होतं. तर तुम्हाला मीठ याच्यात आवश्यक असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये इथे सेंदव मीठ घालू शकता. त्याची रगड्या पॅटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया सध्या का छानच्या रेसिपी बरोबर. खूप छान झालेली आहे. बाय बाय.